म्हणजे तूच मी आहे रोहिणी गोसावी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नोमॅड रोहिणी. तर आपण जाणार आहोत युरोप टूरला. मुंबईच्या ईशा टूरसोबत मी ही युरोप टूर करणार आहे आणि पॅरिसपासून 9 दिवस जवळपास 6 ते 7 देशांमध्ये आपण फिरणार आहोत. आणि या टूरमध्ये माझ्यासोबत अनेक भन्नाट नाशिक मुंबई पुणे इथून आलेली सगळी एक वेगळी यंग जनरेशन माझ्यासोबत असणार आहे. तर हळूहळू सगळ्यांची ओळख होईलच. आणि ही आमची बस आहे. या बसने आम्ही आत्ता पॅरिस सोडून निघालो आहे. तर पॅरिस सोडून बेल्जियम, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, जर्मनी अशा सगळ्या देशांमध्ये आम्ही फिरणार आहोत. ही ईशा आहे आणि या ईशाच्या नावावरून ती ईशा टूर्स कंपनी तयार झाली आहे. सो आम्ही सोबत ट्रॅव्हल करणार आहोत आणि आमच्यासोबत जी एक वेगळी जनरेशन, वेगळे यंगस्टर्स आहेत ते बसमध्ये आहेत. सो लेट्स गो अँड मीट देम. गुड मॉर्निंग, ऑल सेट, रेडी टू गो. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, उंदीर मामा आणि मामींचा. बेल्जियम अँड इन ब्रझिल्स. इवन जे NATO नाटो जी ऑर्गनायझेशन आहे त्यांचे हेडक्वार्टर्स सुद्धा ब्रझिल्समध्येच आहे. सो EU साठी दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कंट्री. आपण बेल्जियमला फर्स्ट ब्रेक घेतला आहे आणि एक अतिशय सुंदर स्ट्रक्चर आहे जे माझ्या मागे दिसेल, याला ॲटोमियम म्हणतात. हे आपल्या जो अणूची संरचना असते तसा याची रचना आहे, त्यामुळे त्याला ॲटोमियम म्हणतात. हे 1958 बेल्जियममध्ये जो वर्ल्ड फेअर झाला होता त्याच्यासाठी बनवलं गेलं होतं. वर्ल्ड फेअरनंतर ते परत काढून ठेवणार होते, पण बिकॉज ते इतकं सुंदर होतं त्यांनी डिसाईड केलं की ते परत असेंबल करून इथे डिस्प्लेला ठेवलं जाईल. हे जे मोठे ऑर्ब्स दिसतात आहेत ते बेसिकली अणू ॲटम्स असतात, त्या शेपमध्ये त्यांनी ते सगळं केलं आहे. त्याच्यामागचं लॉजिक हे होतं की त्यांना हा मेसेज द्यायचा होता की कसं सायन्स सगळं कनेक्ट करतं अँड हाऊ दॅट इज गोइंग टू बी द फ्युचर. आतमध्ये हे जे सर्कल्स आहेत त्यात रेस्टॉरंट्स आहेत, शॉप्स आहेत आणि आतमध्ये जाताही येतं. आतमध्ये जे पोल्स त्याला जे कनेक्ट करतात ते सगळे एस्केलेटर्सनी एकमेकाला कनेक्ट करून ठेवलेले आहेत. आणि आतमध्ये एलिव्हेटर आहे जे ऑल्सो वर्ल्डमधल्या काही खूप फास्ट एलिव्हेटर्समधलं एक सुद्धा आहे. 250 टन वजनाचे हे सगळे 9 गोल जे दिसत आहेत ते 9 गोल 250 टन वजन आहे त्याचं. सुरुवातीला हे जे स्ट्रक्चर जेव्हा बनवलं होतं तेव्हा ते ॲल्युमिनियमचं होतं कम्प्लिटली. नंतर 2016 सगळं ॲल्युमिनियम काढून हे सगळं स्ट्रक्चर जे आहे ते स्टीलचं बनवण्यात आलं आहे आणि त्यामुळे आपल्याला आता जे सगळं चकाकणारं दिसतं आहे ते त्यामुळे दिसतं आहे. आणि हे जे गोल आहेत ते सगळे पब्लिकला ॲक्सेसिबल नाही आहेत, पण तुम्ही हे रेंटवर घेऊ शकता. इथल्या गव्हर्नमेंटसोबत टायअप करून काही आर्ट्स एक्झिबिशन लावू शकता. तर इथे ऑलरेडी काही एक्झिबिशन्स असतात. सो सुंदर आहे आणि एक मस्ट विजिट प्लेस आहे. येस ईशा, येस 10/10. ओके, सो नाव आम्ही आता आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला जातो आहे. सो फार वेळ नाही आहे, थोडा थोडा वेळ आहे कारण आम्हाला सगळं युरोप फिरायचं आहे. सो हां, लेट्स गो अहेड आणि भेटूया पुढच्या डेस्टिनेशनला.
म्हटलं हे कॅथेड्रल बघायला जाणार. सो बेल्जियम जे आहे ॲक्च्युली त्यांच्या या सगळ्या अशा आर्किटेक्चरसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे, म्हणजे अख्खं युरोपच ॲक्च्युली वेगळ्या आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध आहे. पण आपण हे कॅथेड्रल बघायला जाणार आहोत. आज मस्त ऊन पडलंय, खरं तर सुंदर वेदर आहे. हे ब्रुसेल्स मधलं सेंट मिशेल कॅथेड्रल आहे. हे कॅथेड्रल बांधायला 300 वर्ष लागली ऑलमोस्ट, म्हणजे 12व्या शतकात त्याचं बांधकाम सुरू झालं होतं आणि 15व्या शतकापर्यंत त्याचं बांधकाम सुरू होतं. इतकं सुंदर स्ट्रक्चर आहे. हे एडनच्या गार्डनमधून पळून जाताना किंवा तिथून पळण्याचा प्रयत्न करतानाचं स्ट्रक्चर आहे ॲक्च्युली हे. तर हे एडन आणि ईव आहेत. फार इन्फॉर्मेशन याची मिळत नाही आहे आणि खूप सुंदर आहे. कॅथेड्रल छान होतं, त्याचं खाली क्रिप्ट होतं ॲक्च्युली आणि पण आमच्याकडे फार वेळ नव्हता त्यामुळे आम्हाला ते बघता नाही आलं. बट आता आम्ही जाणार आहोत ब्रसेल्सच्या ज्यात मोठ्या स्क्वेअरमध्ये ज्याला ग्रँड प्लेस म्हणतात. तिथे समरमध्ये खूप काही काही इंटरेस्टिंग गोष्टी असतात, खूप एक्झिबिशन्स असतात. आता तिथे काय आहे ते बघूया जाऊन. बस मध्ये बसले की आम्हाला चहाची जोड पाहिजे. फुकट मिळालं मिळण्यासाठी काय मिळण्यासाठी काय काय प्रयत्न केले. हा आता माझी मानस का बोलतो अशा टाईपचे.